नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो आदिवासी समाजाचे सर्व नेते एकत्र झालेले आहेत। आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांचा मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या सोबत आहे सतीश दादा भांगवे। दादा, आपल्याला आदिवासींचं आरक्षण बचावण्यासाठी मोर्चा काढण्याची वेळ येते, काय सांगा? गेले एक दोन महिन्यापासून बघत आहात, धनगर समाजाने आदिवासी मध्ये आरक्षण भेटावं म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं की आम्हाला 2 महिने वेळ द्या, आम्ही याच्यावर काहीतरी तरतूद करू। पण धनगरांना ऑलरेडी 3.5% त्यांचं आरक्षण आहे, त्यांना जर अधिक आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागावं। पण आमच्या एसटी कॅटेगरीमध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये ऑलरेडी 45 जाती असून 7% आरक्षण आहे, त्यामध्ये आम्ही 1% आरक्षण कोणाला विस्तारित करून देणार? अरे, आदिवासींचे प्रश्न आता पहिले घुसखोरांची चालत आहे, नोकर भरतीमध्ये 1.5-2 लाख नोकर ह्या घुसखोरांनी अजूनच काबीज केलेला आहे। शिक्षणाचे आता तुम्ही करत आहे, नोकर भरतीमध्ये जी परिस्थिती चालू आहे आता तुम्ही नोकर भरती ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर करायला पाहिजे। नोकरीमध्ये संधी येतात त्यामध्ये फायदा नाहीये, त्यामुळे अजून आमचा समाज वंचित आहे। त्यासाठी आम्ही आमच्या आरक्षणाच्या कोट्यात तर कोणालाही जागा देणार नाही, त्यासाठी आमचा हा निषेध मोर्चा आहे। नाही, आता सध्या काय होतंय दादा की सर्व समाजाच्या मोर्चे निघतात, एका ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षण वगैरे आलेले आहे, एका ठिकाणी आदिवासी समाजाच्या याच्यावर आलेले आहे, जातीमध्ये कुठं तो ध्रुवीकरण केलं जात आहे असं वाटत नाही? हा भाजपचा हा पूर्ण पहिल्यापासून असलेला हा अजेंडा आहे, दोन जातीमध्ये थेट निर्माण करून त्यांच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण करायची। तुम्ही पाहत असाल की गेले 5 पंचवार्षिक झाले की निवडणूक यायच्या अजून 1 वर्षावर हा जातीनिहाय किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोर्चे आंदोलन होतात आणि त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत निवडणूक होतात। निवडणुका झाल्यानंतर 4 वर्ष हे मुद्दे कधीही शांत असतात, हे कधीच उचललेच गेले जात नाही। त्याच्यावर फक्त 1 वर्षभर या जातीत भांडणं लावून निवडणुका पुरता याचा उपयोग केला जातो, हे सर्वांनीच आहे। 2013 घ्या, 2018 घ्या आणि आता 2023 हे गेले 3 पंचवार्षिक आम्ही या मुद्द्यावर आम्ही मांडत आहे आणि हेच मुद्दे जर 5 वर्षी 1 वर्षात निवडणुका झाली काय येतात त्याचाही अभ्यास लोकांनी केला पाहिजे। आपल्या सोबत आहेत अमित दादा भांगवे, आपण त्यांच्याशी बोललो। दादा, आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ येते, काय सांगा? खर तर आज हे जे राज्य करत आहे भारतीय जनता पार्टी आहे, हे नुसतं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला नाही पण इतर समाजाच्या आरक्षणालाही देखील धक्का लावायचा प्रयत्न करत आहे। आपण जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी काय त्यांचे धोरण ठरलेत, आज यंदा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करून आरक्षणाला धक्का लावायचं काम करताय। आज आरक्षण आदिवासी समाज हा प्रचंड अडचणीमध्ये आहे आणि जे काही राज्य करत आहे इथले आमचे विद्यमान आमदार असू द्या, आज आमचे गावित साहेब असू द्यात, हे आज कोणीच आवाज उठवायला तयार नाहीये। आज पेसा कायद्यामध्ये बदल करायचा यांचा विचार आहे, आज जर पेसा कायद्यामध्ये बदल झाला तर आमच्या आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत ते धोक्यात आहे। आणि आज आम्ही जिल्हा परिषद शाळा असू द्यात अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही हा मोर्चा काढतोय। दादा, आज आदिवासी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, हे जाती जातीमध्ये वाद लावून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असं वाटत नाही तुम्हाला? भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये हेच करते। मणिपूरमध्ये तुम्ही जर घटना बघितली तिथं मैथी समाज आहे, कुकी समाज आहे, आजपर्यंत गुण्या गोविंदाने नांदणारा हा समाज होता परंतु जाणीवपूर्वक तिथं जातीवादक भांडणं लावले। आणि आजचा जो हा आमचा मोर्चा आहे हा आमच्या कोणत्याच समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची काही हरकत नाहीये, पण आमचं जे आरक्षण आहे ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही याच्यामध्ये कोणाला येऊन देणार नाही, इतकीच आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। दादा, एका ठिकाणी राज्य शासनाने खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे, शाळा असेल किंवा खाजगीकरण याकडे जास्त लक्ष चालू आहे, या संदर्भात काय सांग? भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये हुकुमशाही आणायची, गुलामशाही आणायची, म्हणून खाजगीकरण ते करतायत। आज तुम्ही बघता हळूहळू सगळ्या सरकारी कंपन्या आज विकल्या गेलेल्या आहेत, इथं आता नोकर राहिल्या नाहीये, इथं आरक्षणाचा विषय संपतोय आणि कॉन्ट्रॅक्ट भरती जे कमी एजन्सी करताय याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री असू द्या, हे राज्यकर्ते आहेत, यांच्या सहकाऱ्यांच्या कंपनी आहे, मग गावित साहेबांची त्याच्यामध्ये कंपनी आहे आणि प्रसाद लाड असतील अन्य 7 जणांच्या त्या कंपन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती इथं होणार आहे। आणि आज जे आमचे पोरं अभ्यास करतात एमपीएससी यूपीएससी सारखा अभ्यास करतात, पुण्याला जातात 4-4 वर्ष अभ्यास करतात आणि आज आमच्या पोरांच्या स्वप्नाची राख रांगोळी या सरकारने केलेली आहे। दादा, आज आपण एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे, आपला आदिवासी तालुका आहे परंतु आदिवासी आमदार असतील किंवा आदिवासी समाजाचे मारुती मेघाल असतील, मधुकर तालपाडे असतील, हे मात्र ह्या मोर्चामध्ये दिसत नाही, म्हणजे यांना समाजाबद्दल देणं घेणं नाहीये का?
हा मोर्चा आजचा हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. तळपडे साहेब या मोर्चाला येणार आहेत. सतीश दादा इथं आहेत. तिन्ही पक्ष आमचे कम्युनिस्ट पक्ष असू द्या महाविकास आघाडी म्हणून आहे. आणि जे राज्य करत आहे जे सत्तेमध्ये ते मोर्चा करून उपयोग नाहीये. त्यांनी मंत्री मंत्रालयामध्ये जाऊन प्रश्न तिथं विधानसभेमध्ये जाऊन त्यांनी प्रश्न मांडले पाहिजे. परंतु काय झालंय आज लोक भुकाकलेले निधीसाठी. परंतु आज समाज जर अडचणीत असेल तर यांनी राजीनामे दिले पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि मग ते आमच्या मोर्चामध्ये सामील झाले पाहिजे. यांनी सांगितलं की हा आदिवासींना आरक्षण करण्यास आदिवासींचं आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाचं आरक्षण असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल यासाठी रस्त्या उतरावं लागतं यासारखी दुर्दैव नाहीये. परंतु या ठिकाणी काही आदिवासी समाजाचे नेते मात्र या ठिकाणी अनुपस्थित आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हे सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण शिवसेनेचे लोक आहेत महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही महिलाही या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. स्वराज्य माझ्यासाठी अमोल पवार सह आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर.